कोल्हापूरच्या टेमलाई मंदिरातल्या कोहळा पंचमीच्या सोहळ्यामध्ये सौम्य लाठीमार झालाय. दरवर्षी ललिता पंचमीला या मंदिरामध्ये एक मोठा सोहळा असतो आणि त्याला प्रचंड गर्दी होते. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते कुमारिकेच्या रूपात असणाऱ्या देवीच्या हातात त्रिशूळ देण्यात आला. युवराज मालोजी राजेंच्या उपस्थितीमध्ये कोहळा फोडण्याचा हा कार्यक्रम पार पडला आणि हा कोहळा फोडण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते. कोहळ्याचा हा एक तुकडा घरी घेऊन गेल्यानंतर घरात सुखसमृद्धी येते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होती, झुंबड उडाली आणि पोलिसांना इथं सौम्य लाठीमार करावा लागला. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रताप, घटना ही नेमकी समजलेली आहे काय झाले, मात्र त्यानंतर आता पुढे काय घडतंय, कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये जखमी वगैरे तर झालेलं नाही आहे ना? कोणी जखमी वगैरे झालेलं नाही आहे, पण हा दरवर्षी अशाच पद्धतीनं कोहळ्याचा एक तुकडा नेण्यासाठी भक्त अक्षरशः त्या कोहळ्यावर तुटून पडतात. या तुटून पडण्यामध्ये अनेक जण हाणामारीचे प्रकार होतात, धक्काबुक्कीचे प्रकार होतात. हे सगळे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांना नाईलाज म्हणून या सगळ्यांना पांगवण्यासाठी त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागतो आणि आज तसंच लाठीचार्ज त्यांनी केला आणि त्याच्यानंतर हे जे भक्त आहेत त्या कोहळ्याचा तुकडा जेवढा मिळाला तेवढा घेऊन तिथून ते गेलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो कोहळ्याचा तुकडा आहे त्या भागातील जे सार्वजनिक मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी ग्रुपने येतात आणि त्याच्यानंतर हा कोहळ्याचा तुकडा पळवून न्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठा असतो आणि त्याचबरोबर मंदिराच्या भोवतीने खूप मोठं पोलिसांचं कडं असतं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून. तरी देखील हे जे मंडळाचे कार्यकर्ते मंडळाचे भक्त जे आहेत ते मात्र ह्या कोहळ्यावर अक्षरशः तुटून पडतात आणि तिथे हाणामारी होऊ नये म्हणून पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागतो. हा जो कोहळा पंचमीचा जो कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं भक्त टेंबलाई देवीच्या मंदिरात येतात आणि त्यांनासुद्धा हा तुकडा हवा असतो, तो सगळ्यांना मिळावा याच्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असतं. याच्यासाठी तिथले स्थानिक जे मंदिरातले प्रतिनिधी असतात ते प्रयत्न करत असतात. तरी देखील हा कोहळा काही लोकांच्या हाताला लागतो आणि बाकीच्या लोकांचा लागत नाही, त्याच्यामुळेच पोलिसांना अशा पद्धतीनं लाठीचार्ज करावा लागतो. धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.